नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी सागर संतोष पाचवडे, राहणार गुढे, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव. सर्वप्रथम आपणा सर्वांना मातृदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या मातृदिवसाचं औचित्य साधून मी आज एक कविता सादर करणार आहे. कविता ही आपल्या देशातील स्त्रीभ्रूण हत्या या विषयाशी संबंधित आहे आणि कवितेचा शीर्षक आहे सांग ना गाई तिचा काय गुन्हा. आई ऐकतेस ना, तुझाच अंश आहे ना गती, मग तिला या जगात येण्यापासून का अडवतेस तू? मुलीला जन्म देणं या समाजात खरंच आहे का गुन्हा? सांग ना गाई त्यात तिचा काय गुन्हा? सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, मग तिच्याच नशिबी का ग सारे भोग? आई मला पण हवी ना एक मैत्रीण, एक सोबती, एक बहीण जी सुख दुःखात नेहमी माझ्या सोबतीला राहीन. आई नको ग करूस असं पुन्हा, सांग ना ग त्यात तिचा काय गुन्हा? मला कळत नाही एवढा त्रास सोसलास तरी तुझ्या मनात विचार कसा ग आला? आजीबाबांकडे नको ग तू लक्ष देऊ, त्यांचा जन्म तर मुलगा मुलगा करण्यातच गेला. आई तू नको ग काळजी करूस तिच्या भविष्याची, ती स्वतः वाट तयार करेल तिच्या नशिबाची. अशी वेळ नाही ग येणार पुन्हा पुन्हा, सांग ना गाई त्या तिचा काय गुन्हा? आई असेल ग मी तुमच्यासाठी वंशाचा दिवा, पण याला कोणी विझवू नये म्हणून तिचाच आडवा हात हवा. किती वेळेस मारशील तू स्वतःला पुन्हा पुन्हा, सांग ना गाई त्या तिचा काय गुन्हा? आई तू तर पोटच्या पोरांसाठी काहीही करू शकतेस, मग या पापी समाजाशी तर नक्कीच लढू शकतेस. माझं हेच मागणं आहे तुझ्याकडे पुन्हा, नको ग घेऊस कुणाला घाबरून चिमुकलीचा जीव पुन्हा. आई तरी तुला काही वाटत असेल तर मला फक्त एवढंच सांग, तू पण एक स्त्री आहेस, मग मुलगी म्हणून जन्माला येते त्यात तिचा काय ग गुन्हा? तिचा काय ग गुन्हा? तिचा काय ग गुन्हा? सांग ना काय. धन्यवाद.